तर आज आपण खनिजाविषयी जास्त माहिती पाहणार आहोत. तर आपल्या शरीराला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी व आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती आणि शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रिया करण्यासाठी आपल्याला खनिजांची आवश्यकता असते. खनिज ही आपल्याला थोड्याशाच प्रमाणात आवश्यक असतात, परंतु त्यांच्या अभावामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. जसे की खनिज जीवनसत्व अल्प प्रमाणात मिळाले तरी आपण आपल्या शरीराची गरज भागवू शकतो. याचबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा आहेत की जे आपल्याला वेगवेगळ्या पालेभाज्या वगैरे यांच्यापासून सहज आपल्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे असतात. तर खनिजामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की खनिजाच्या अभावामुळे जरी खनिज आपल्याला अल्प प्रमाणात पाहिजे असली तरी खनिजाच्या अभावामुळे आपल्याला अनेक असे आजार होऊ शकतात. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते आणि त्यांनाच आपण खनिजे असं म्हणतो. आणि हे खनिज आपल्याला कोणकोणत्या अन्न पदार्थामध्ये घ्यावे लागतात यांची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं खनिज आहे लोह. तर लोह याचा उपयोग आपल्या शरीराला कसा होतो, तर आपल्या शरीरातील सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी आपल्याला लोह या खनिजाचा उपयोग होतो. याचबरोबर हे लोह हे खनिज आपल्याला कशापासून मिळू शकतं, तर याचे स्रोत आहेत मांस, पालक, सफरचंद, मनुके. या प्रमाणात यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोहाचे जे घटक आहेत ते आपल्याला मिळतात. याचबरोबर जर आपल्या शरीराला लोह नाही मिळालं किंवा त्याचा अभाव आला तर आपल्याला अॅनिमिया नावाचा रोग होतो, त्यालाच मराठीमध्ये पांडुरोग सुद्धा म्हणतात. आणि सतत थकवा येईल अशा प्रकारचे आजार आपल्याला लोह या खनिजाच्या अभावामुळे होऊ शकतो. याचबरोबर आपल्याला पुढचं खनिज आहे कॅल्शियम व फॉस्फरस. आता कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचा महत्वाचा उपयोगच आपल्या शरीरासाठी होतो की कॅल्शियमचा उपयोग होतो आपल्या हाडं बळकट होण्यासाठी, हाडं मजबूत होण्यासाठी आणि दात मजबूत आणि टिकाऊ राहण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोन खनिजांचा उपयोग होतो. याचबरोबर हे खनिज आपल्याला मिळतात दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि मांस यापासून आपल्याला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस या लोहाचं आपल्या शरीराला पुरवठा होतो. आता या कॅल्शियम आणि फॉस्फरस याच्या अभावामुळे आपल्याला बघा दात खराब होतात, दात किडतात, याचबरोबर हाड ठिसूळ होतात, कमकुवत होतात, सतत थकवा येतो, कमजोरी वाढत जाते. अशा प्रकारचे आजार हे आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या अभावामुळे होऊ शकतात.